भारतातील सर्वात मोठे गोष्टी पटकन वाचून दाखवतो तुम्हाला एक रिव्हिजन हवं म्हणून हा मी इथे लावलेला आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वोच्च पद कुठले? संपूर्ण भारतीय सर्वोच्च पद राष्ट्रपती आहे। सर्वोच्च पुरस्कार कुठला रे? भारतरत्न पुरस्कार सर्वोच्च पुरस्कार। फक्त ऐका आता, लक्ष देऊन फक्त ऐका। संरक्षण दलातील सर्वोच्च पुरस्कार कुठला असेल? परमवीर चक्र आहे। साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार आहे, लक्षात ठेवा। कुठला? साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार, सुपर IMP। आणि क्रीडा या क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कुठला असेल? मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड, सगळ्यांनाच माहिती असेल। सर्वात उंच पुतळा कुठला आहे? संपूर्ण भारतातील सर्वाधिक उंचीचा पुतळा आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी, 182 मीटर उंचीचा आहे। सर्वाधिक उंचीचा मंदिर कुठलं आहे? संपूर्ण भारतातील सर्वात उंच मंदिर म्हणतो मी, श्री रंगनाथ स्वामी मंदिर आहे। सर्वाधिक उंची सर्वात श्रीमंत मंदिर कुठलं असेल? पद्मनाभ स्वामी टेम्पल केरळमध्ये येतो, ठीक आहे ना? पद्मनाभ स्वामी मंदिर केरळ राज्यामध्ये येतो, सुपर IMP सर्वाधिक श्रीमंत मंदिर आहे सध्या। त्यानंतर सर्वात मोठी मस्जिद कुठली असेल? जामा मस्जिद, जे की दिल्लीमध्ये येतो। आणि सर्वात मोठे गुरुद्वारा कुठलं असेल? सुवर्ण मंदिर अमृतसर या ठिकाणी येतो। सर्वात मोठा पॅगोडा कुठला असेल? मुंबईमध्ये आहे, ज्याला ग्लोबल विपश्यना पॅगोडा असं म्हटलं जातं, ग्लोबल विपश्यना पॅगोडा। त्यानंतर बघा, त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा कुठला असेल, ठीक आहे ना, ग्लोबल विपश्यना। त्यानंतर सर्वात मोठा घुमट कुठला असेल? गोल घुमट आहे, जो विजयपूर या ठिकाणी येतो। सर्वात मोठा घुमट, गोल घुमट। सर्वात उंच मिनार कुठला असेल? सर्वाधिक उंचीवरचं मिनार आहे कुतुब मिनार, सर्वच माहिती आहे, साहजिकच आहे, दिल्ली या ठिकाणी। सर्वात मोठे लेणी मंदिर कुठलं असेल? तर ते आहे कैलास मंदिरचे वेरूळ या ठिकाणी येतो, ठीक आहे ना? कैलास मंदिराचे सर्वात मोठं लेणीवालं मंदिर आहे, बरं का? लेणी असले पाहिजे तर असं मंदिर असेल तो म्हणजे कैलास मंदिर। क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कुठलं असेल? राजस्थान आहे। आणि लोकसंख्या सर्वात मोठं राज्य कुठलं असेल? उत्तर प्रदेश आहे। हे दोन्ही पण मुद्दे सोपे होते। सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कुठली आहे संपूर्ण भारतातील? साहजिकच ना, हिंदी बोलली जाणार, हिंदी आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे ना? त्यानंतर बघा पुढचा मुद्दा, सर्वात मोठे वाळवंट कुठले असेल रे? सर्वात मोठे वाळवंट आहे थरचं वाळवंट। सर्वात उंचीवरचं शिखर कुठलं असेल? पर्वत शिखर, तर ते K2। आणि सर्वात मोठा पर्वत कुठला असेल? हिमालय आहे, सोपं आहे। सर्वाधिक मोठी हिमनदी सियाचीन हिमनदी आहे, लक्षात ठेवायचं, 75 किलोमीटरची सियाचीन हिमनदी। सर्वात मोठी नदी कुठली असेल? गंगा आहे, जी जवळपास 2525 किलोमीटर लांब आहे, उत्तरकाशी उत्तराखंडमध्ये उगम पावते। सर्वाधिक लांबीचं धरण कुठलं असेल? हिराकूड धरण, जवळपास 25 किलोमीटर लांबीचं हिराकूड धरण महानदीवरती येतं, ओडिसा या राज्यामध्ये। सर्वात मोठे धरण कुठलं असेल? मग भाकरा नांगल धरण आहे, हिमाचल प्रदेशमध्ये येतो, जवळपास सतलज नदीवरती हे धरण आहे। कुठलं? भाकरा नांगल धरण हे सतलज या नदीवरती येतो, सतलज नदीवरती येतो, लक्षातच ठेवा। त्यानंतर बघा पुढचा आणखीन काहीसे मुद्दे आहेत ते पण सांगतो, म्हणजे जातात तुम्हाला एक रिव्हिजन म्हणून तुम्हाला बऱ्यापैकी स्ट्रॅटेजिकेचा एखादा भाग तुम्हाला माहिती होऊन जाईल। बघा या ठिकाणी सर्वात उंच धरण कुठलं असेल रे? टिहरी धरण आहे। कुठलं? टिहरी धरण आहे, जो 260 मीटर उंचीचा आहे। आणि भागीरथी या नदीवरती येतं, टिहरी डॅम भागीरथी नदीवरती उत्तराखंड या राज्यामध्ये। त्यानंतर आहे सर्वात लांब नदीवरील ब्रिज कुठला असेल? तर तो आहे गांधी सेतू, गंगा नदीवरती आहे, कुठं? आपल्या पटना या ठिकाणी किंवा बिहारमध्ये म्हणा, बिहारमधील गांधी सेतू हे सर्वाधिक लांब नदीवरील पूल आहे। सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कुठलं असेल? चिल्का सरोवर, जो की ओडिसामध्ये आहे। आणि चिल्का सरोवर एक रामसर स्थळ देखील आहे। कुठलं? चिल्का सरोवर एक रामसर स्थळ देखील आहे, लक्षात ठेवा। सर्वात मोठा धबधबा कुठला असेल रे? सर्वात मोठा धबधबा आहे कुंचिकल धबधबा सर्वात मोठा धबधबा आहे, जो कर्नाटक राज्यामध्ये येतो। सर्वाधिक लांबीचा कालवा कुठला असेल? लांबीचा कालवा असेल इंदिरा गांधी कालवा, जो राजस्थान या राज्यामध्ये येतो, राजस्थान राज्यामध्ये आहे इंदिरा गांधी कालवा, सुपर IMP। त्यानंतर बघा पुढचा मुद्दा, सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कुठला असेल? तर तो सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश आहे। कुठला? सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश हा सर्वात मोठा आहे। सर्वाधिक किनारपट्टी कोणत्या राज्याला लागलेला आहे? तो गुजरात राज्याला आहे। आणि संपूर्ण भारतामध्ये 9 राज्यांना समुद्राचे किनारपट्टी लागले आहे। आणि संपूर्ण भारताला जर विचारलं समुद्राची किनारपट्टी किती आहे? 7517 किलोमीटर आहे, 7517 किलोमीटर। त्यानंतर समुद्रावरील सर्वात लांब सागरी पूल कुठला असेल? म्हणजे मगा जो होता ना आपलं महात्मा गांधी
सेतू तो आहे नदीवरील म्हणजे समुद्रावरील सर्वाधिक लांबीचा ब्रिज कुठला असेल गांधी सेतू राजीव गांधी सी लिंक म्हणतो आपण राजीव गांधी सी लिंक वांद्रेचे वरळी याचे दरम्यान आहे सर्वात महत्त्वाचं आहे त्यानंतर नदीवरील सर्वात मोठे बेट माजुली आहे जे ब्रह्मपुत्र नदीवरती येतं आसाम राज्यामध्ये कुठं आसाम या राज्यामध्ये तो लक्षात ठेवा त्यानंतर सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कुठला असेल नागार्जुन सागर व्याघ्र प्रकल्प आहे जो आंध्र प्रदेश या राज्यामध्ये येतो कुठं नागार्जुन सागर श्रीशैलम म्हणतो आपण आंध्र प्रदेशमध्ये आहे आंध्र प्रदेशमध्ये नागार्जुन सागर सागर श्रीशैलम सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आता सांगितलेला आहे सर्वात मोठा सिंह प्रकल्प गुजरातमधील गीरचं राष्ट्रीय उद्यान सगळ्यांमध्ये असेल गीर राष्ट्रीय उद्यान गुजरात राज्यामध्ये येतो सर्वात मोठा सिंह प्रकल्प आहे सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कुठलं असेल हिमेश नॅशनल पार्क जो लडाखमध्ये आहे लडाख सुपर एमपी सर्वात मोठा आहे आणि सर्वात लहान कुठं असेल रे सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान कुठलं असेल साऊथ बटन नॅशनल पार्क आपल्या अंदमान निकोबारमध्ये येतो सर्वात मोठे पक्षी अभयारण्य भरतपूरचं पक्षी अभयारण्य सुपर एमपी आहे आणि महाराष्ट्राचं भरतपूर म्हणतो आपण नांदूर मधमेश्वर जो की नाशिक या जिल्ह्यामध्ये तो गोदावरी आणि कालव्याचा संगम आहे आणि महाराष्ट्र पहिलं रामसर स्थळ देखील आहे जगा सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कुठलं असेल झूलॉजिकल गार्डन कोलकाता या ठिकाणी भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय आहे सर्वाधिक वनक्षेत्र असलेले राज्य कुठलं असेल रे मध्य प्रदेश सर्वात जास्त वनाचं क्षेत्र मध्य प्रदेश वनांचं प्रमाण विचारलं तर तो आहे मिझोराम मिझोराम आणि दोन नंबरला येतो सर्वाधिक वनक्षेत्राचं राज्य तर तो म्हणजे अरुणाचल प्रदेश भारतातील सर्वात मोठे शहर कुठलं असेल तर तो मुंबई भारतातील सर्वात मोठे शहर कुठलं असेल मुंबई चला एक क्वेश्चन विचारू आता मला पटकन कमेंटमध्ये सांगा की भारतातील सर्वात मोठे शहर जर मुंबई असेल तर संपूर्ण जगातील सर्वात मोठे शहर कुठलं आहे चला पटकन सांगा मला संपूर्ण जगातील सर्वात मोठे शहर कुठलं असेल भारतातील जर मुंबई असेल तर पुढचा आहे प्रश्न सर्वात स्वच्छ शहर कुठलं असेल इंदोर 2022 नुसार सर्वात प्रदूषित शहर कुठलं असेल सर्वाधिक प्रदूषित शहर दिल्ली 2022 सर्वात लांब मालवाहू रेल्वे कुठलं असेल सुपरवासुकी जवळपास 3.5 किलोमीटर आहे ना सुपरवासुकी तुम्हाला सांगितलेलं मी सुपरवासुकी कधीच विसरू नका सर्वाधिक अंतर कापणारी रेल्वे कुठली असेल विवेक एक्सप्रेस दिब्रुगढ ते कन्याकुमारी कन्याकुमारी येतं तमिळनाडू राज्यामध्ये आणि दिब्रुगढ कुठे येतं दिब्रुगढ येतं आपल्या आसाम राज्यामध्ये दिब्रुगढ आहे आसाममध्ये सुपर एमपी लक्षात ठेवा काय सांगू बे सर आणि मोबाईल खाली ठेवला आहे हां ठीक आहे ना काय सांगू मी मोबाईल खाली ठेवलो आहे कारण काय माहिती आहे का मी कमेंट बघेन तुम्हाला ठीक आहे ना परत आपलं कमेंटमध्येच याचं या म्हणजे वेळ जायचा म्हणून मी साप 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 वाचा म्हणलो तुम्हाला फक्त लक्ष देऊ नका सर्वात वेगवान रेल्वे कुठला असेल वंदे भारत आहे जवळपास 180 किलोमीटर प्रति आवर त्याचं स्पीड आहे वंदे भारतचं सर्वात वेगवान रेल्वे सुपर आय एम पी त्यानंतर सर्वात लांब रेल्वेचं प्लॅटफॉर्म कुठला असेल तर तो गोरखपूर आता नाही गोरखपूर आता कुठलं असेल हुबळी ठीक आहे ना आता कुठलं असेल सर्वाधिक लांबीचं रेल्वेचं प्लॅटफॉर्म कुठलं असेल अरे हां सर्वाधिक लांबीचा रेल्वेचं प्लॅटफॉर्म कुठलं असेल रे तर हुबळी हुबळी कुठं तर हुबळी येतो कर्नाटक राज्यामध्ये लक्षात ठेवा आणि तो पश्चिम मध्य ओके दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाचं मुख्यालय कुठलं असेल तर तो आहे आपलं हुबळी लक्षातच ठेवा सर्वाधिक लांबीचं रेल्वेचं बोगदा कुठलं असेल तर तो आहे पीर पंजाल बोगदा जो जम्मू काश्मीरमधून येतो जम्मू काश्मीरमधून आहे पीर पंजाल बोगदा जो सर्वात लांबीचा रेल्वेचा बोगदा आहे आणि सर्वाधिक उंचीचा रेल्वे बोगदा कुठला असेल उंच कुठला असेल तर तो कोकण रेल्वे मार्गावरील आहे जवळपास 65 मीटर उंचीचा तो आहे रत्नागिरीच्या रत्नागिरी आणि निवसर या दोन स्टेशनच्या दरम्यान आहे लक्षात ठेवायचं पानवळ ब्रिज आणि पानवळ ब्रिज हे रत्नागिरी आणि निवसर ह्या स्टेशनच्या दरम्यान बरं का हे रत्नागिरीमध्ये आहे हे ठीक आहे सर्वांना माहिती असेल कोणत्या स्टेशनच्या दरम्यान येतं पानवल ब्रिज तर तो रत्नागिरी ते निवसरच्या दरम्यान 65 मीटर उंची त्यानंतर सर्वात शेवटचं आहे आपलं सर्वात उंच विमानतळ कुठलं असेल सर्वाधिक उंचीवरचं विमानतळ आहे लेह विमानतळ ज्याला म्हणतो आपण क्युशोक बकुळा रिमपोचे विमानतळ क्युशोक बकुळा रिमपोचे सर्वात हां सर्वात मोठं शहर कुठलं बे तुम्ही सर्वात मोठं शहर दिलं का उत्तर दुसरी नाही पहिली झाली आहे हां ओके सर्वात मोठं शहर कुठलं असेल माहिती आहे का जगातलं सर्वात मोठं शहर आहे लंडन जगातील सर्वात मोठं शहर आहे लक्षात ठेवा लंडन हे मी कुठं कवर केले आपल्या स्टॅटिक जीकेच्या बॅचमध्ये कवर केले आणि सगळे मुद्दे स्टॅटिक जीकेच्या बॅचमध्ये ऑलरेडी कवर आहेत ज्या मुलांना स्टॅटिक जीकेचं बॅच माहिती नसेल त्यांनी आपल्या ॲप्लिकेशन कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲप्लिकेशनची लिंक आहे स्टॅटिक जीकेच्या बॅचची पण लिंक आहे सर्व काही टेलिग्रामची देखील लिंक आहे सगळं व्यवस्थितपणे जॉईन करून ठेवा तुम्हाला जीकेमध्ये भरपूर आणि भरपूरच मार्क मिळतील ठीक आहे एकदम सोप्पावाला आणि आणखीन एक महत्त्वाचं जो आपला ॲप्लिकेशन आहे ॲप्लिकेशन हे अशा पद्धतीचं आहे अनुभव स्टडी
नावानं आहे, लक्षात ठेवा कॅपिटलमध्ये असलं पाहिजे सगळं, कॅपिटलमध्ये आहे. याची लिंक मी पाठवलेली आहे, अजून एकदा पाठवतो वाटल्यास नक्कीच जॉईन करा आणि घेऊन टाकण्याचा प्रयत्न करा. 100% तुम्हाला तो फायदेशीर असेल.